स्वतंत्रता सेनानीच्या अमर हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी सामाजिक कार्याचे भान ठेवी यंदा 46व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. बेटी बचाओ, साक्षरता, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवी सादर करीत आहोत आध्यात्मिक जिवंत देखावा. सांगदेवाचे गर्भहरण अर्थात भिंत चालली. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या संत वचनाप्रमाणे प्रत्यक्ष विष्णू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात इंद्रायणी तिरी अलंकापुरीत अवतीर्ण झाले होते. ज्येष्ठ बंधू शिव अर्थात निवृत्तीनाथ, प्रत्यक्ष आदिशक्ती मुक्ताई, ब्रह्मस्वरूप सोपानदेव यांच्यासह मुक्त संचार करीत होते ते या आळंदी गावात. ज्ञानेश्वरांच्या दिव्यत्वाची आणि अलौकिकत्वाची कीर्ती आता सर्व दूर पसरू लागली होती. हीच कीर्ती तापी नदी तिरी वास्तव्य असणाऱ्या चांगदेव नामक महान योग्याच्या कानी पडली. चांगदेवांनी 1400 वर्ष दीर्घ तपश्चर्या केली होती, त्यामुळे चेहऱ्यावर विलक्षण तेज होत. कुठलीही सिद्धी योगी चांगदेव महाराजांना सहज प्रसन्न होत होती, यामुळेच त्यांच्या ठाई अहंकाराचा वास होता. हजारो शिष्यगणांपैकी एक शिष्य त्यांना ज्ञानदेवांविषयी सांगू लागला. प्रणाम योगीराज. आयुष्यमान भव. चांगदेव महाराज, आपण सर्वज्ञ आहात. आळंदी स्थित ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती वायुवेगे पसरत आहे. महान विद्वान पंडितही त्यांच्या पायी शरण जात आहेत. साईनात काय शरण, पण म्हणून माझी योग्यता माझा लौकिक कमी होणार आहे का? काय रे, त्यांनी असं काय केलंय जे मला शक्य नाही? त्यांनी म्हणजे रेड्यामुखी वेद वधू दिले, रेड्याच्या पाठीवर मारले असता वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले. मुक्ताई नामक त्यांच्या बहिणीने तर ज्ञानेश्वराच्या पाठीवर मांडे भाजले. असं? अरे असे छोटे मोठे चमत्कार तर कुणीही घडवू शकतो. या चांगदेवाच्या दारी सिद्धी पाणी भरतात. वेळाच काय, मी तर वाघ साप सर्व पशूंवर सत्ता चालवून त्यांना आदरेत वागवू शकतो. तरीही उद्या यांचं प्रस्थ माजायला नको म्हणून मी ध्यान लावतो. बघतो तरी कोण आहेत हे भोंदू. भाग्य, परम भाग्य, मी काय पाहतोय? प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश देवी पार्वती मातेसह अवतरलेत. त्यांच्या भेटीला जायला हवं. अहो काय बोलत आहात महाराज, संन्यासाची मुलं ती भिक्षा मागून गुजराण करत आहेत आणि आपण त्यांच्या भेटी जाणार? माफ करा, पण हे तुम्हाला शोभणार नाही. हे खरंय म्हणा, कुठे मी आणि कुठे ती मुलं. सकार त्यांच्यासाठी पत्र लिहि जशी आज्ञा. काय लिहू? लिहि चिरंजीव ज्ञानेश्वर यास. थांब 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 जरा. का? अरे तो आपल्या कर्तृत्वानं आणि दिव्यत्वानं मोठा आहे, त्यापेक्षा लिहि तीर्थरूप ज्ञानेश्वर यास. अहो पण महाराज, ज्ञानेश्वर वयाने खूपच लहान, अवघ्या 14 वर्षाचा. काय लिहावं तेही धड कळे ना. असं कर, पत्र म्हणून कोराच कागद पाठव, बघू काय समजतोय. अशा प्रकारे कोरीस पत्र घेऊन चांगदेवाचे शिष्य ज्ञानेश्वरांजवळ आळंदीस आले. ज्ञानेश्वरांनी कोरी पत्र पाहून स्मित हास्य केले. मुक्ताईनं तर 1400 वर्ष तपश्चर्या करूनही हा योगी कोराच राहिला असे उद्गार काढले, परंतु निवृत्तीनाथांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानदेवांनी या कोऱ्या पत्रास उत्तर लिहिलं. ते 65 ओव्यांमध्ये चांगदेव 65 च्या रूपात. Thank you.
शिष्य पुन्हा चांगदेवांजवळ पोहोचले आणि त्यांना पत्र दाखवले. मुलं चतुर आहेत पण माझी योग्यता माझं सामर्थ्य त्यांना माहीत नाही. पत्रात काय लिहिलंय याचा अर्थ मलाच समजेना तर त्यांना काय ज्ञात असणार. त्यांचा समाचार घ्यायलाच हवा. चला रे आळंदीस प्रस्थानाची तयारी करा. अहंकारी चांगदेवांचा मी पणा जागा झाला. चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले. अकराळ विकराळ वाघावर चांगदेव स्वार झाले. मस्तकी जाड जुड चटा लाल डोळे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात पिवळ्या थमक सापाचा चाबूक. 1400 शिष्यांचा तांडा सोबत घेऊन ही मिरवणूक निघाली ती शेकडो शंखांच्या गजरात. मजल दर मजल करत ही मिरवणूक आळंदीस पोहोचली. यावेळी ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान देव आणि मुक्ताई घराच्या एका भिंतीवर सकाळची कोवळी उन्ह खात बसली होती. ज्ञाना चांगदेव महाराजांसारखा मोठा योगी अधिकारी आपल्या भेटीस येत आहे तेव्हा काही अंतर आपणही त्यांना सामोरं जाऊयात. जाऊयात की दादा पण ते वाघावर स्वार आहेत आपण कसं जायचं. अगं तुला का काळजी ही भिंत आहे ना ही भिंतच नेईल की आपल्याला. चला भिंतीबाई पुढे सरा. आणि काय आश्चर्य ज्ञानदेवांच्या सूचनेनुसार भिंत चालू लागली. जड निर्जीव भिंत सजीव प्राण्यांसारखी भराभर पुढे सरकू लागली. आळंदीमधील सर्वच लोक आश्चर्यानं पाहू लागले. काही भिंती मागे चालू लागले. थोड्याच वेळात ही भिंत चारही भावंडांना घेऊन चांगदेवांसमोर येऊन थांबली. आश्चर्य चमत्कार आहे. सजीवांवर हुकूम शक्य आहे पण जड निर्जीव अशा दगडमातीच्या भिंतीवर ज्ञानेश्वरांनी सत्ता चालवली. क्षमा क्षमा क्षमा. आता चांगदेवांचा अहंकार पार कळाला. मी पण जळून गेलं. वाघावरून खाली उतरून धावत जाऊन त्यांनी ज्ञानेश्वरांचे पाय धरले. आपण धन्य आहात ज्ञानदेव. आज आपल्या प्रत्यक्ष दर्शनानं मी कृतार्थ झालो. मला माफ करा मला माफ करा मला आपली योग्यता कळाली माफ करा. जळाले मी पण गर्व अहंकार उतरला ठाईचा गर्वज्वर. या उक्तीप्रमाणे चांगदेवांचं गर्वहरण झालं. चांगदेवांचं गर्वहरण झालं त्यांचा अहंकार जळाला त्यांचा मीपणा संपला. पण तुमच्या मनातला प्लास्टिक वापराबाबतचा मीपणा अजूनही बाकी आहे. तोच मीपणा आणि अहंकार आता गणरायाच्या साक्षीनं जाळून टाकूयात. नगरेचे रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी निरंतर. चला तर मग प्रतिज्ञा करा. आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही दुसऱ्यांनाही प्लास्टिक वापर करू देणार नाही. कागदी आणि कापडी पिशव्यांचा वापर करूया. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शपथ घेऊया. जय गणेश.